लंडनमध्ये 1920 रोल्स रॉयसच्या कार खरेदी करून त्या कंपनीच्या गाड्या आपल्या संस्थानामध्ये कचरा उचलण्याच्या कामाला लावून राजे जयसिंग यांनी या कंपनीला जो हिसका दाखवला होता तो सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन एका नागरिकानं टोयोटो शोरूमला धडा शिकवण्याचा प्रयत्न केलाय. कसा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवडच्या शरीयू ह्या टोयोटोच्या शोरूम समोर उभी असलेली ही फॉर्च्युनर गाडी, ह्या गाडीत कचरा भरलाय ते गाडीचे मालक हेमराज चौधरी यांनी. शरीयू शोरूम कडून आलेल्या अनुभवामुळे चौधरी यांनी हे पाऊल उचललंय. नवीनच घेतलेल्या गाडीमध्ये सातत्यानं तक्रारी येत होत्या, त्या दुरुस्त करून देण्याची मागणी चौधरी यांनी केली. पण शोरूम कडून प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी गाडीत कचरा भरलाय. एवढंच नाही तर महापालिकेला गाडी देऊन त्यातून कचरा वाहण्याचा विचार ते करत आहेत. पहली सर्विसिंग हो गई, उसके बाद से ये गाड़ी का इंजन वाइब्रेशन हो रहा है और ऑटोमेटिकली रेस पकड़ता है. उसके बाद में मैंने आके यहाँ पे फिर दूसरी बार सर्विसिंग को डाला, इसको ये बात बताई. उसके बाद में आज मैं तीसरी बार आया हूँ, तीसरी बार ये बोलते हैं गाड़ी एकदम ओके है, क्या मुझे परेशान कर रहे हैं और गाड़ी वाइब्रेशन हो रही है, उसका कुछ सलूशन करके नहीं दे रहे हैं. तो मैं इसलिए ये गाड़ी को कचरा उठाने के लिए डाल रहा हूँ. याबाबत शरीयू शोरूमशी संपर्क साधला असता त्यांनी बोलायला नकार दिला. एखादा माणूस हौसेनं लाखो रुपयांची गाडी घेतो, पण नवीन गाडीमध्ये काही दोष असेल तर संतापलेला माणूस काय करू शकतो हे हेमराज पाटील यांनी दाखवून दिलंय. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.